गुड आफ्टरनून स्टुडंट वेलकम टू अवर इंग्लिश सेशन लास्ट लेक्चरला आपण वाईल्ड बोअर अँड द फॉक्स हा पाठ पाहिलेला आहे आज ह्या पाठातील आपण काही क्वेश्चन अँड आन्सर पाहणार आहोत आता पहा ही वॉज इट डुईंग इट केअरफुली हाऊ वॉज ही डुईंग इट हाऊ म्हणजे काय कसा कशी कसे मग तो कसं करत होता तर त्याचा आन्सर असणार आहे की केअरफुली म्हणजे तो काळजीपूर्वक करत होता केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया देअर लिव अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट हू लिवड इन द सेम फॉरेस्ट हू म्हणजे कोण लिव्ह म्हणजे राहणे त्या फॉरेस्टमध्ये आणखीन कोण राहत होतं तर त्याचं आन्सर असणारे फॉक्स म्हणजे फॉक्स त्या जंगलामध्ये राहत होता मग त्याचा आन्सर आहे फॉक्स आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया वेन द फॉक्स सॉ द वाईल्ड बोअर ही डिसाइडेड टू टीच हिम म्हणजे ज्या त्या फॉक्सने वाईल्ड बोरला पाहिलं त्यावेळेस त्याने काय डिसाईड केलं की त्याला चिडवायचं मग त्यावरून एक तयार होतो तो, तो क्वेश्चन म्हणजे हू सॉ द वाइल्ड बोर कोणी बोरला पाहिलं सॉ म्हणजे पाहणे हू म्हणजे कोण वाईल्डबोरचा तर अर्थ तुम्हाला माहिती आहे वाईल्ड बोर म्हणजे वाईल वाईल रानटी डुक्कर मग त्याचा आन्सर असणार आहे अ फॉक्स म्हणजे फॉक्सने त्या रानडुकराला पाहिलं व्हॉट डीड ही डिसाइडेड त्याने काय ठरविले डिसाइड म्हणजे ठरवणे डिसाइडेड टू टीज हिम त्याचा आन्सर असणार आहे डिसाइडेड टू टीज हिम डिसाईड म्हणजे ठरविले टीज म्हणजे चिडवणे बट द वाईल्ड बोर्ड डीड नॉट पे एनी अटेंशन टू हिम आपल्याला माहिती आहे पे एनी अटेन्शन म्हणजे लक्ष देणे परंतु त्या रानडुकराने त्याच्याकडे लक्ष दिलं का तर त्यावरून प्रश्न तयार होतो डीड द बोअर पे एनी अटेन्शन टू हिम त्याने त्याच्याकडं लक्ष दिलं का तुम्हाला माहिती आहे त्याचा आन्सर काय असणार आहे तर त्याचा आन्सर असणार आहे no, नो ही डीड नॉट नाही त्याने त्याच्याकडं पाहिलं सुद्धा नाही आहे तो त्याचं काम केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक तो करतच राहिलेला आहे म्हणून त्याचा आन्सर असणार आहे नो ही डीड नॉट गेज द हू इज द स्पीकर इन द वाईल्ड बोर और द फॉक्स या मध्ये कोण बोलत आहे द बोर म्हणजे कोण बोलत आहे तर रानडुक्कर बोलत आहे या पाठातील तुम्ही हे जे क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित पाठ करायचे आहेत मला लिहून पाठवायचे आहेत हा व्हिडिओ संपल्यानंतर मी तुम्हाला एका पेजवरती क्वेश्चन आणि आन्सर पुन्हा लिहून दाखवणार आहे आणि ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे आहेत पाठ करायचे आहेत आणि मला ते लिहून पुन्हा त्याचा फोटो व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच आपण इथं थांबूया पुढील भाग हा पुढच्या तासी केला पाहूया थँक्यू